शेवटा म्हणजे नाकाचा भाग आहे. त्याच्या बाजूला वरती डोळे येतील, त्यामुळे तिथे दोन हिरव्या रंगाचे दिलेले डॉट हे डोळ्यांना शांत करणारे, डोळ्यांचं बर्निंग कमी करणारे, इचिंग कमी करणारे अशा प्रकारचे असतील. नाकाच्या वरती डोळे आहेत, जिथे सुरू होतं नाक तिथे डोळ्यांचा भाग आहे, तिथे हे डॉट्स आपल्याला द्यायचे आहेत. अशा पद्धतीने डोळ्यांचा नंबर कमी करायचा असेल, जो आयसाईट जर कमी होत असेल तर ती वाढवायची. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला ऊर्जा वाढवायची आहे तिथली. तुम्ही हे जे स्टार मॅग्नेट्स आपण दिलेले आहेत दोन्ही, हे स्टार मॅग्नेट्स तुम्ही दोन बाजूला दोन असे लावू शकता की डोळ्यांकडची ऊर्जा वाढायला सुरुवात होईल. हा भाग मॅग्नेट जेव्हा आपण लावतो तेव्हा 6 ते 8 तास एवढी एवढा त्याचा कालावधी पाहिजे. जेव्हा आपण धान्य लावतो तेव्हा 12 तासांपर्यंत धान्य ठेवायचं, ठीक आहे. जेव्हा फक्त ऊर्जा आपल्याला जस्ट ॲक्टिवेट करायची आहे तेव्हा तिथे स्टार मॅग्नेटचा उपयोग करायचा. जेव्हा आपल्याला वाढवायची आहे किंवा कमी करायची आहे तेव्हा तिथे आपल्याला छोटे जे हे प्युअर मॅग्नेट्स आहेत त्याचा उपयोग करायचा. आपल्याला जर तिथली ऊर्जा कमी करायची आहे, आपल्या डोळ्यांना शांतता हवी आहे, तर आपण पांढरी बाजू टच करून सुद्धा दोन्हीकडे मॅग्नेट्स लावू शकतो. जसं हिरवा रंग लावलेला आहे तसंच पांढरी बाजू टच करून मॅग्नेटचा वापर करू शकतो. आयसाईट चांगली होण्यासाठी, एनर्जी ॲक्टिवेट करण्यासाठी आपण स्टार मॅग्नेटचा उपयोग हा त्याच ठिकाणी करू शकतो डोळ्यांच्या.